आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव ऐको रस्त्यावर महिलेचा खून अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय, पोलिसांकडून तपास सुरू. पतीनेच खून केल्याचा नातेवाईकांचा आरोप. निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे एका महिलेचा गळा दाबून खून केल्याची घटना बोरगाव ऐको रस्त्यावर घडली आहे. रविवारी पहाटे ही घटना उघडकीस आली आहे. सौ दिशा दिनेश पाटील, राहणार इचलकरंजी असे या महिलेचे नाव आहे. तिच्या अंगावर जीन्स पॅन्ट व भगव्या कलरचा टॉप आहे. तिच्या पर्समध्ये जन्मकुंडली सापडली असून त्यावरून तिचे नाव समजले आहे. प्राथमिक चौकशीनंतर तिचा गळा दाबून धारदार शस्त्राने खून केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात तिचा खून करून कर्नाटक हद्दीत आणून टाकल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. घटनास्थळी DYSP श्री प्रभू DT, पोलीस निरीक्षक श्री MS नायकर, फौजदार संगमेश दिडगिनहाळ आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केलाय. सदलगा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपासासाठी पोलीस पथक रवाना झाले आहे. मयत सौ दिशा व दिनेश यांचा 12 वर्षापूर्वी विवाह झाला होता. दोघेही उच्च शिक्षित होते. मयत दिशा यांच्या पश्चात एकुलता एक मुलगा आहे, पण दिनेश हा काही दिवसांपासून मयत दिशावर चारित्र्याचा संशय घेत होता. काल रात्री नातेवाईकांनाही सौ दिशाबद्दल संशयित आरोपी दिनेश यांच्याबद्दल कल्पना दिली होती. घटनास्थळी उशिरा चिकोडी येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी इचलकरंजी येथील एक नामांकित दंतचिकित्सक यांच्याबरोबर मयत दिशा यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय दिनेश याला असल्यानेच खून झाल्याचे बोलले जात होते. घटनास्थळी नातेवाईकांनी आक्रोश केला होता. अधिक तपास पोलीस करत आहेत. महानकारी न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे.